मुलीचा खून प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा व या प्रकरणाचा तपास तातडीने करण्यात येऊन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा. आरोपींना अटक न करता त्यांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या तपास अधिकारी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील पळसखेड भट येथील निर्मला प्रल्हाद निकाळजे या 17 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती. यासह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील पळसखेड भट येथील निर्मला प्रल्हाद निकाळजे यांनी 17 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती. या दरम्यान पोलीस प्रशासनाने आश्वासन देऊन या उपोषणाची सांगता केली खरी, पण या खून प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा थानेदार UK जाधव यांना सोपवण्यात आलाय व बीबी महामुनी यांनी त्वरित शंकर कांबळे, मंदा कांबळे, सचिन आणि नितीन कांबळे यांना अटकपूर्व जामिनीवर बाहेर असणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यास UK जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी निर्मला निकाळजे उपोषणाला बसलेले आहेत. 3/8/2018 रोजी त्यांच्या मुलगीची त्यांच्या कुटुंबियांकडून हत्या करण्यात आली. त्यामध्ये सुद्धा पती आणि इतर नातेवाईक आरोपी आहेत. एकूण 5 आरोपींची नावं त्याच्यामध्ये दिली होती, पैकी 2 आरोपी अटक असून ते जेलमध्ये आहेत आणि या अनुषंगानं उरलेल्या उर्वरित आरोपींनाही कारवाई व्हावी आणि उरलेल्या तपासा म्हणजे जो तपास आहे तो पारदर्शक पद्धतीने व्हावा असे त्या यांच्या अपेक्षा होती. त्यासाठी ते उपोषणात बसलेल्या होत्या. आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्या उपोषणाची योग्य दखल घेऊन आम्ही उर्वरित जो तपास आहे तो ठाण्याचे प्रभारी अधिकारी UK जाधव साहेब यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पूर्ण पारदर्शी तपास होईल आणि कोणत्याही प्रकारे शंका राहणार नाही. आम्ही सर्व उपोषणकर्त्यांच्या शंकांचे निरसन या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारे आम्ही पोलीस विभागातर्फे त्यांना आश्वासित करत आहोत आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं याबाबत आम्ही त्यांना विनंती केली. व उपोषण करताना महिला उर्मिला निकाळजे यांना बीबी महामुनी यांनी चर्चा करून योग्य कारवाई करू असे लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. राजी क्षेत्र दक्ष पोलीस न्यूज बुलढाणा.